श्रेष्ठ नागा देशपांडे नगरीत या ठिकाणी कविता सादर करण्याची संधी मिळते आहे हा खूप भाग्याची गोष्ट माझ्यासाठी. सन्माननीय मंच, साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनो, ज्या घटनेने अवघा भारत देश लज्जित झाला त्या घटनेवर आधारित माझी लाज जरा न वाटली ही कविता मी सादर करते आहे. आपल्या सर्वांनाच खूप अपमानास्पद अशी वाटणारी घटना मणिपूर येथील घटना, या घटनेवर आधारित माझी कविता. शीर्षक लाज जरा न वाटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली, क्रोर्याची परिसीमाच जणू तुम्ही किरे गाठली, कोर्याची परिसीमाच जणू तुम्ही किरे गाठली. आई बहीण लेखका दिसली नाही तिच्या तरे, आई बहीण लेखका दिसली नाही तिच्या तरे, मादीच का नराधमांनो तुम्हा तिच्यात भेटली, मादीच का नराधमांनो तुम्हा तिच्यात भेटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली. लज्जित सारा देश आज लज्जित माय माऊली, लज्जित सारा देश आज लज्जित माय माऊली, जन्मदात्या आईस आज वाटे भुई ही फाटली, जन्मदात्या आईस आज वाटे भुई ही फाटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली. धन्य ते शिवराय आमचे धन्य जिजा माऊली, धन्य ते शिवराय आमचे धन्य जिजा माऊली, नराधमांची आशा त्यांनी हात पाय छाटली, नराधमांची आशा त्यांनी हात पाय छाटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली. कठोर भावा न्याय आता, कठोर भावा न्याय आता थरकाप व्हावा दुष्टांचा, कठोर भावा न्याय आता थरकाप व्हावा दुष्टांचा, वाटू नये जगातली माणूस की हो आटली, वाटू नये जगातली माणूस की हो आटली, धिंड तिची काढताना लाज जरा न वाटली. कोर्याची परिसीमाच जणू तुम्ही किरे गाठली, तुम्ही किरे गाठली. मला या ठिकाणी जी संधी दिली राईतकर सरांच्या आणि सर्व समूहाच्या श्रमांचे यश, हे साहित्य संमेलन आणि त्या सर्व संमेलनाचा एक भाग होण्याची, उपस्थित होण्याची एक संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.